छत्रपति शिवाजी महाराज की, हिंदुहृदय सम्राट सरसेनापति बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा। सत्तार साहेब म्हणतात की सेंटर स्टेज घ्या, मी त्यांना म्हणालो मी एक कार्यकर्ता आहे, मी नेता नाही आहे। आज एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर मी उभा आहे। मराठवाड्यामध्ये अनेकदा येणं झालं, पण आज सिल्लोडमध्ये येताना विशेष आनंद होतोय। आज आपल्या इकडच्या अजंठ्याच्या लेणी असतील, महेशमळचं हिल स्टेशन सारखं नंदनवन असेल, आपल्या इकडे चार चार भाषा बोलल्या जातात, अहिरणी बोलले जाते, खानदेशी, मराठी आणि भिल्ली। जगदंबा मातेचं मंदिर आहे, मुरडेश्वराचं मंदिर आहे, वसोबासारखं एक जागृत देवस्थान आहे, आणि त्याचबरोबर अजून आणखी एका कारणासाठी मी या ठिकाणी आलो, म्हणजे या सिल्लोडच्या जनतेला पाहण्यासाठी इकडे आलो की आज सिल्लोडची जनता जी आहे की कशा प्रकारे गेल्या 3 महिन्यामध्ये 6-6 सभा ज्या आहेत ते तुम्ही घेतल्या या ठिकाणी, आणि आज त्याचं दर्शन जे आहे ते आज मला सिल्लोडमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने झालं की सिल्लोडमधील जनतेचा उत्साह, आनंद, प्रेम हे मला वाटतं कुठे दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये पाहायला आपल्याला मिळणार नाही। आज आपण सगळे लोक जे आहात हे सत्तार साहेबांवरती प्रेम करणारी जनता या ठिकाणी आहे। गेले अनेक वर्षापासून एक लोकप्रतिनिधी जो आहे हा कार्यकर्त्यामध्ये राहून कशा प्रकारे काम करतो, लोकांमध्ये कशा प्रकारे राहून काम करतो, म्हणून इतका प्रेम जे आहे लोकांचं आज आपल्याला पाहायला मिळत आहे। आज या सभेनिमित्त मला वाटतं पूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागली होती, सिल्लोड गाजत होतं गेले 2-3 दिवस की सिल्लोडमध्ये काय होणार। आज या सिल्लोडमध्ये मला वाटतं 2-2 जाहीर सभा होणार होत्या, पण आज या ठिकाणी एकच जाहीर सभा आहे आणि एक कॉर्नर सभा कुठेतरी चालू आहे, बरोबर ना? पहिला खूप गाजावाजा केला की जाहीर सभा घेण्यासाठी आम्हाला परवानगी देत नाही, जाहीर सभा देण्यासाठी आम्हाला आडकाठी केली जाते। मी सत्तार साहेबांना बोललो त्यांना जे मैदान लागेल, ज्या गोष्टी लागतील, खुर्च्या लागतील, स्टेज लागेल, हे सगळं तुम्ही करून द्या, पण त्यांची जाहीर सभा एकदा या सिल्लोडच्या लोकांना तरी बघू द्या। पण जाहीर सभा घेण्यासाठी आपल्यावरती प्रेम करणारी जनता लागते, ती जनता कुठून आणणार? मला सत्तार साहेब म्हणाले की आपण सगळं करून देऊ पण लोक कुठून आणणार? मी बोललो त्याची चिंता करू नका, आपली सभा झाल्यानंतर आपला स्टेज जो आहे तो त्यांना देऊन टाका आणि त्यांना ही जाहीर सभा करू द्या। पण आज आपण पाहत असाल बाजूलाच कुठेतरी कॉर्नर सभा सुरू आहे आणि काही लोक जी आहेत ती बाहेरून इकडून तिकडून तिकडून तिकडून, अरे आम्ही जायचो सभेला त्यांच्या बरोबर, कुठून कुठून लोक आणायचो आम्हाला माहिती आहे। काही लोकांना डोंगर गच्चीवरती उभा करायचो, काही लोकांना इकडे उभा करायचो, काही लोकांना लोकांमध्ये पाठवायचो आणि मग कुठला डायलॉग मारला की टाळ्या वाजवायला लावायचो। हे आम्ही सगळं केलं आहे, त्यांच्यासाठीच केलं आहे, पण आज तुमच्यासाठी काम करणारे लोक जे आहेत हे तुमच्या बरोबर नाही। आज या ठिकाणी गेले कित्येक दिवस सुरू आहे, बांधावर जाऊन पिकाचं नुकसान जे आहे हे पाहण्यासाठी मला वाटतं अगोदर जेव्हा दौरा झाला एक
तेव्हा 10 मिनिटाचा दौरा होता. ह्यांनी ते दौऱ्याची वेळ जी आहे ती वाढवली. 10 मिनिटाचा दौरा हा 20 मिनिटावरती नेला आणि बांद्रा ते वरली इतकंच जग, इतकी संघटना, इतकी शिवसेना हे ज्यांनी मानलं, आज त्यांना बांदावरती जावं लागतंय. हा बदल आहे, हा फरक आहे. हा फरक जो आहे तो घडून आणण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं. इतके वर्ष हा शिवसैनिक जो आहे हा राब राब राबत होता, काम करत होता, पदाधिकारी काम करत होते, नेते काम करत होते आणि पक्ष चालवत होता. पक्षासाठी झिजत होती. आज या निमित्ताने का होईना, बांद्रे ते बांद्रा ते बांध, बांद्रा ते बांधापर्यंत हे पोचले, पण बांधावरती पोचून पण हे सांगतात की मला शेतीचं काही कळत नाही. अरे 35 वर्ष झाले तुम्हाला शेतीचं काही कळत नाही, तर आपण ह्या शेतकऱ्यांना पाहण्यासाठी ते शेतकरी काय कुठले प्राणी आहेत का, कुठले शोपीस आहे की आपल्याला त्या ठिकाणी पाहायला यायचं आहे. शेतकऱ्याचं दुःख जर समजत नसेल तर बांधावरती येण्याचा अधिकार तुम्हाला नाही. गेले अडीच वर्ष तुमच्याकडे जेव्हा ताकद होती, तुमच्याकडे जेव्हा सगळी यंत्रणा होती, तेव्हा तुम्ही बांधावरती आला नाहीत, तेव्हा हा शेतकरी तुम्हाला आठवला नाही. कोविडच्या नावाखाली स्वतः पण घरामध्ये बंद राहिले आणि लोकांना पण घरामध्ये बंद ठेवलं आणि कुठे काय होतंय, शेतकरी माझा मरतोय, काय करतोय, त्याच्यावरती कुठेही लक्ष दिलं नाही आणि 2.5 वर्ष फक्त घरामध्ये बसून राहण्याचं काम केलं. आणि आता सत्ता गेल्यानंतर कुठेतरी आता तडफड होते आणि ही तडफडीतून जे आहे आज लोकांमध्ये आपण जाताय, बांधावरती जाताय. अरे ते बांधावरती गेल्यानंतर या सिल्लोडमध्ये काय पिकतं ते तरी आपल्याला माहिती आहे का? आज या ठिकाणी कापूस मोठ्या प्रमाणामध्ये घेतला जातो, आज मका या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घेतला जातो. मी आपल्याला सांगतो, जर मकाची कणस आणि ज्वारीची कणस जर दिलं हातामध्ये तर सांगू शकणार नाही मक्याची कणस कुठली आणि ज्वारीची कणस कुठली आहे ती. बोंड काय आहे त्यांना विचारा, बोंड डाळी काय आहे ती विचारा, शंख अळी काय आहे ती विचारा. आज शेतकऱ्याचं जर दुःख आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्या शेतकऱ्याबरोबर राहावं लागतं, त्याच्याबरोबर राहावं लागतं, कार्यकर्त्यांबरोबर राहावं लागतं. आपण गेले 2.5 वर्ष जे आहे इथे सगळे कॅबिनेट मंत्री बसलेले आहेत. कॅबिनेट मंत्र्यांनाच किती हात दूर, 4 हात दूर. तर सामान्य कार्यकर्त्याचं सोडा, आज आपल्याला या महाराष्ट्राला कृषी मंत्री लाभलेले आहेत. जे कृषी मंत्री जेव्हापासून कृषी मंत्रीचं शपथ घेतली तेव्हापासून जे आहे हे शेतकऱ्यांच्या बांधावरती जात आहेत, शेतामध्ये जाण्याचं काम करतायत, त्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये राहण्याचं काम करतायत आणि त्याच्या समस्या जाणून घेण्याचं काम जर कोण करत असेल ते कृषी मंत्री अब्दुल सत्तार भाई करतायत. आणि आज आपण 10 मिनिटाचा दौरा, 20 मिनिटाचा दौरा, या 10 मिनिटाच्या दौऱ्यामध्ये 20 मिनिटाच्या दौऱ्यामध्ये आपल्याला काय कळणार आहे, शेतकऱ्याचं दुःख काय हे लगेच कळणार आहे आपल्याला. आपल्याला जेव्हा वेळ होती जेव्हा शेतकऱ्यांना आपण बोलवलं पाहिजे होतं, शेतकऱ्यांबरोबर बोललं पाहिजे होतं. आज जसा आपल्याला कृषी मंत्री लाभलाय तसा आपल्याला एका शेतकऱ्याचा मुलगा जो आहे हा मुख्यमंत्री झालेला आहे. आज शेतकरी हा मुख्यमंत्री देखील स्वतः शेती करतो म्हणून शेतकऱ्याची दुःख काय आहेत या मुख्यमंत्र्यांना माहिती आहेत. आज शेतकऱ्यांवरती अनेक संकट कोसळली पण कुठेही वाट न पाहता
आपल्या या सरकारने, आपल्या या सरकारने एनडीआरएफची मदत असेल ती दुप्पट करण्याचं काम केलं, त्याचबरोबर प्रोत्साहनपर अनुदान देण्याचं काम हे 50,000 रुपयाचं आपल्या या सरकारने केलं. आणि आज मी फिरत होतो सगळीकडे, शेतावरती गेलो, मोठ्या प्रमाणामध्ये कपाशीचं नुकसान जे आहे ते या भागामध्ये झालेलं आहे, मक्याचं नुकसान जे आहे हे या भागामध्ये झालेलं आहे. काही ठिकाणी 50% असेल, काही टक्क्याने 60% असेल, काही ठिकाणी 100% जे आहे हे नुकसान जे आहे हे या ठिकाणी झालेलं आहे. तर मी आपल्याला इतकंच सांगू इच्छितो की आपले पंचनामे जे आहेत हे पंचनामेही पूर्ण झालेले आहेत. आणि मी इथे आल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांशी बोललो, मुख्यमंत्री महोदयांनी मला आश्वासित केलं की ज्यांचे ज्यांचे पंचनामे झालेत आणि त्यांना ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्यांना पूर्णपणे मोबदला देण्याचं काम जे आहे हे सरकार करणार आहे, पूर्णपणे पाठीशी उभं राहण्याचं काम जे आहे हे सरकार करणार आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की फक्त बांधावर जाऊन काम होत नाही, त्या शेतामध्ये जावं लागतं, पायाला चिखल लागावं लागतो, त्या पिकाचा जो आहे हा स्पर्श काढावा लागतो, तेव्हा शेतकऱ्यांचं जे दुःख आहे हे आपल्याला कळतं. पण मला इथे सांगायचं ह्या पेंग्विन प्रेमी टोळीला गावच्या गाईचं महत्त्व कसं कळणार, आणि नाईट लाईफचा आग्रह धरणाऱ्या यांना काळ्या आईचं महत्त्व कसं कळणार आणि समजणार.